निर्भयाचा दोषी विनय शर्माची याचिका कोर्टाने फेटाळली. मानसिक तणावाखाली असल्याने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याची केली होती मागणी. जम्मू काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला अटक, जुनैद फारूकशी कसून चौकशी, बारामुल्ला पोलिसांची कारवाई. फडणवीस फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत, संघाचे सरकारी वाह भैयाजी जोशींचं सूचक विधान. बीएसएनएलला देशभरातील जमीन आणि मालमत्ता विक्रीतून मिळणार 25,000 कोटी रुपये, मुख्य महाव्यवस्थापक मनोज कुमार मिश्रा यांची माहिती. मार्चमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे संकेत. राज्यातील उद्योगांना मिळणार स्वस्त दरात वीज, उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी घेतलेल्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा. तर एमआयडीसीच्या रिक्त भूखंडावर सोलार प्रकल्प सुरू करण्याबाबत विचार सुरू. पनवेल ते गोरेगाव लोकल फेऱ्या एप्रिल पासून सुरू होणार, प्रवाशांना मिळणार दिलासा, लवकरच सुधारित वेळापत्रक तयार केलं जाणार. विदर्भातल्या अनेक भागात गारपिटीसह पावसाचा अंदाज, अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान होण्याची शक्यता. उत्तर प्रदेशच्या जबरौलीमध्ये कार्यक्रमादरम्यान गोळीबार, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी 3 जणांना केली अटक. मध्य प्रदेशमध्ये आता घरपोच मिळणार दारू, सरकारची अजब योजना, 2020-21 साठी दारूचा पुरवठा ऑनलाईन केला जाणार. तामिळनाडूत चक्क टरबुजावर साकारले पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प, एम एलनचेजियन यांची कामगिरी. सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी M31 25 फेब्रुवारीला होणार लॉन्च, फोनची किंमत 18,000 रुपयांच्या आसपास. भारतात आता हार्ले डेव्हिडसन मोटरसायकल होणार स्वस्त, हार्ले डेव्हिडसन वर कर कपात करण्याचा प्रस्ताव. तुर्कीमध्ये तुफान बर्फवृष्टी, रस्त्यावर घरांवर साचला बर्फ, जनजीवन विस्कळीत. नवी दिल्लीत मॅरेथॉनला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची हजेरी, जवाहरलाल नेहरू स्टेडियम परिसरात स्पर्धकांचा वाढवला उत्साह. भारताविरुद्ध वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडची आघाडी, भारताकडून इशांत शर्माची एकाकी झुंज. आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताच्या रवी दहियानं मिळवलं सुवर्ण यश, पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात दमदार कामगिरी. बुलबुलैया 2 च्या सेट वर कार्तिकला हसू आवरेना, कॉस्ट्युम घातल्यानं हसू आवरत नसल्याचा व्हिडिओ व्हायरल. सरोगसीच्या माध्यमातून शिल्पा झाली आई, शिल्पानं दिली इन्स्टावरून माहिती. बागी 3 साठी टायगर श्रद्धाचं प्रमोशन, 6 मार्चला सिनेमा होणार रिलीज. मुंबईत रेल्वेच्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक कुठे आणि कसा घेण्यात येईल या विषयीची सविस्तर बातमी आपल्याला बुलेटिन मध्ये पाहायची आहे. तर उद्यापासून मुंबईत राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते आणि या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांचा चहापानाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलाय. तर सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यासाठी भाजपची आज महत्वाची बैठकी पार पडणार आहे, या बातमीवर देखील आपली नजर असेल. तर इकडे आज अकोले तालुका बंदची हाक देण्यात आली. इंदोरीकर महाराजांना समर्थन देण्यासाठी बंदला प्रतिसादही मिळतोय. या संदर्भातले प्रत्येक अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि आता आणखी एक डॉन अटक करण्यात आलेला आहे. एका डॉनला, अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आज भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे या बातमीवर देखील आपली दिवसभर नजर असेल. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा.